नमस्कार ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपयोजित लेखन यामधील निबंध लेखन विषय आहे माझा आवडता खेळ मुद्दे आहेत खेळात मिळणारा आनंद त्या खेळातील तुमचे कौशल्य कसे वाढवणार तुमचे प्रेरणास्थान तो खेळ का आवडतो आणि तो कसा खेळतात चला तर या मुद्द्यांना आधारून आपण निबंध लेखनाला सुरुवात करूया माझा आवडता खेळ खेळ कोणाला आवडत नाही खेळ म्हणजे माझा जीव की प्राण अगदी विटीदांडू कॅरमपासून क्रिकेटपर्यंत सर्व प्रकारचे खेळ खेळायला आणि विविध खेळांचे सामने टी व्हीवरती पाहायला मला खूप आवडतात या सर्वातील माझा सर्वात आवडता खेळ म्हणजे तो आहे कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे त्यामुळेच तर तो रांगडा खेळ आहे हुतुतू या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे हा मैदानी खेळ खेळण्यासाठी कोणत्याही साधन सामग्रीची गरज नसते आहे त्या परिस्थितीत हा खेळ खेळता येतो म्हणूनच मला हा खेळ खूप आवडतो प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करणे पेच वापरून आपले कौशल्य पणाला लावणे आपल्याला संघाला जिंकवून देणे यातील आनंद काही औरच असतो कबड्डीचे मैदान दोन भागात विभागलेले असते त्याला कोर्ट म्हणतात दोन्ही कोर्टांच्या मध्यावर एक रेषा असते या मध्य रेषेपासून सुमारे तीन मीटर अंतरावर दोन कोर्टमध्ये एक टच लाईन असते टच लाईनपासून एक मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये बोनस लाईन असते दोन संघात प्रत्येकी बारा खेळाडू असतात सात खेळाडू मुख्य तर चार राखीव खेळाडू असतात मला सात मुख्य खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून खेळायला फार आवडते खेळाडू मैदानात उतरले की नाणेफेक म्हणजेच टॉस जिंकणारा संघ सर्वप्रथम आपला खेळाडू प्रतिस्पर्धी संघात पाठवितो या खेळाडूने सतत कबड्डी कबड्डी असे म्हणायचे असते जर त्याने हे थांबवले तर तो बाद म्हणून घोषित होतो प्रत्येक संघात पकडण्यात तरबेज असणारे आणि स्पर्श करून पळण्यात तरबेज असणारे खेळाडू असतात ते त्यांच्या युक्त्या पेच वापरून खेळ खेळत राहतात हा खेळ साधारणत वीस वीस मिनिटांच्या दोन भागात खेळला जातो हा खेळ मुख्यतः मातीत खेळला जातो परंतु सध्या इंडोर स्टेडियममध्ये सुद्धा मॅटवर हा खेळ खेळला जात आहे दोन्हीकरता शारीरिक क्षमता महत्वाची असते श्वासाचे तंत्र चढाईचे व पकडीचे कौशल्य चपळाई शारीरिक क्षमता या खेळासाठीची आवश्यक कौशल्य आहेत हे कौशल्य वाढविण्यासाठी नियमित सराव करणे प्रशिक्षण घेणे व्यायाम करणे संतुलित आहार घेणे पुरेशी विश्रांती घेणे हे सर्व प्रयत्न मी करत आहे सध्याच्या प्रो कबड्डी लीगमधील अनुप कुमार हे माझे या खेळातील प्रेरणास्थान आहे त्यांच्या खेळातून प्रेरणा घेत मीही व्यावसायिक कबड्डीपटू बनण्याचे स्वप्न पाहत आहे कबड्डी हा खेळ आता केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नसून इतर देशांनीही तो स्वीकारला आहे याचा मला खूप अभिमान वाटतो हा आपल्या मातीतील रांगडा खेळ आहे म्हणूनच तो मला फार आवडतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा आवडता खेळ कबड्डी हा एस ए कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांग अशा शैक्षणिक व्हिडिओकरता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद